जनावरांमध्ये वेगाने पसरणाऱ्या लंबी आजाराचा ठाणे जिल्ह्यात शिरकाव झाला आहे। अंबरनाथ तालुक्यात 2 जनावरांचा टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने लसीकरण मोहीम सुरू केली आहे। मागील काही दिवसांपासून दुभती जनावर आणि त्यातही विशेषतः गाय आणि बैल यांना लंबी आजार होऊ लागला आहे। एक प्रकारचा त्वचा रोग असलेल्या या आजारात जनावरांना ताप येणं, अंगावर फोड येणं, सर्दी होणं आणि शेवटी न्यूमोनिया होणं अशी लक्षणं आढळतात। या आजारानं राज्यात आतापर्यंत 36 जनावरांचा मृत्यू झाला आहे। या आजाराचा शिरकाव आता ठाणे जिल्ह्यातही झाला आहे। अंबरनाथ तालुक्यातील बदलापूरच्या बबलू यादव यांच्या तबेल्यातील गायीच्या 2 वासरांना मागील काही दिवसांपासून लंपी सदृश्य लक्षणं दिसत होती, तर अंबरनाथच्या एका नंदी बैलाला सुद्धा तशीच लक्षणं दिसत होती, त्यामुळे त्यांची टेस्ट केली असता लंपीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे। या 2 केसेसमुळे राज्यातल्या इतर 20 जिल्ह्यांप्रमाणे ठाणे जिल्ह्यातही लंपीनं शिरकाव केल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे पशुसंवर्धन विभागानं बाधित जनावरांच्या 5 किलोमीटर परिघातील सर्व गोवंशांचं लसीकरण सुरू केलं आहे। लंपी आजार हा मनुष्याला होत नसून गोचीड, माशा यांच्यामुळे फक्त गोवंश म्हणजे गाय आणि बैलांनाच हा आजार होत असल्याचं पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर लक्ष्मण पवार यांनी सांगितलं आहे। लसीकरणासोबतच स्वच्छता हा या आजाराला टाळण्यासाठी एकमेव उपाय असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। या आजारात मृत्यूचं प्रमाण 1.5% इतकं आहे। हा आजार एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला होऊ शकत असल्यानं लंपी बाधित जनावराला वेगळं ठेवावं असंही डॉक्टर लक्ष्मण पवार यांनी सांगितलं। या आजारामुळे तबेला मालकांमध्ये धाकधूक असून या आजारासारखी लक्षणं आढळली तर तातडीनं जवळच्या पशुसंवर्धन केंद्रात संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय। 8 तारखेला आम्हाला आपल्या तालुक्यामध्ये 3 जनावरं बाधित दिसली, त्यातल्या मी 2 जनावरांचे सॅम्पल भोपाळ लॅबला पाठवले, त्याचे आज रिपोर्ट झालेले आहेत की ते पॉझिटिव्ह आहेत। ते तरी पॉझिटिव्ह असल्याने शेतकऱ्यांना घाबरून जायची गरज नाही। हा रोगाचा प्रसार तसा फार कमी वेगाने जातो आहे आणि हा व्हायरल रोग आहे। जसं नवीन जनावरांना बाधा होईल तसं शेतकऱ्यांना येऊन जवळच्या पशुवैद्यक दवाखान्यामध्ये येऊन सांगावे, जेणेकरून आपल्याला 5 दिवसाचे मोफत उपचार करता येतील, त्यामुळे जनावर दगावण्याची शक्यता बिलकुल राहणार नाही।